पहिली तुकडी संरक्षण करता आतमध्ये खेळाडूंना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि शुभेच्छासह सामन्याला सुरुवात। मुंबई उपनगर समोर 11 गुणांचं आव्हान पुणे संघाने ठेवलेलं आहे जिंकण्याकरता आणि चौथं पाळी चौथी पाळी आक्रमणाची सुरू। मुंबई उपनगर आक्रमण करते तर पुणे संरक्षण करते। दिवस व्यवस्थेसाठी सहकार्य करणारे विशाल पोलीस यांचा व्यासपीठावर सत्कार करण्यात आक्रमण आणि यश पहिल्या मिनिटामध्ये एक गडी टिपण्यात यश विशाल पोलीस पोलिसांचा सत्कार करण्यासाठी मी तसेच मयूर चिंचणे ज्ञान साधना या ठिकाणी व्यवस्था करणारे उद्धव भाऊ आणि अमोल राठोड यांचे खूप खूप आभार। हात टाकून अक्षय भांगरेने सुंदररित्या संरक्षकाला पकडलं। अशा तऱ्हेने दोन गुण आतापर्यंत टिपण्यात यश। प्रतीक वाईकर संरक्षण करतोय पुण्याचा हा उत्मी संरक्षक। पहिल्या पाळीमध्ये सुद्धा त्यांनी उत्कृष्ट असं संरक्षण केलेलं होतं। पुण्याचे प्रशिक्षक किरीन गोडबोले आपल्या खेळाडूंना सांगताना अशा तऱ्हेने बाद अडीच मिनिटामध्ये तीन गडी मारले। आता पुण्याला जरा जबाबदारीने खेळावं लागेल जिंकण्याचं 11 गुणांचं आव्हान आहे। अर्थात पंचांकडनं वॉर्निंग सपोर्ट चांगला केला मोड भांडी ठोकून सुरेश गरगडे हा संरक्षण करतोय। सुंदररित्या पोल सोनवण्याचा पाचवा गडी हात टाकून बाद मंडल बॅटिंग करतोय। चार मिनिटांमध्ये आतापर्यंत 5 गुण टिपण्यास मुंबई उपनगराला यश। त्यामुळे सामना थोडा रंगतदार मुंबई उपनगरला 11 गुणांची आवश्यकता जिंकण्याकरता। 4.5 मिनिटं होत आली आतापर्यंत 5 गुण टिपण्यात यश। सर हाय टायमिंग
आज बाहर दोन्ही प्रकारचा खेळ मंडल कडनं ओके आणि त्यांनी थोडं घसरत असलेली गाडी सावरली पाच मिनिट आणि आतापर्यंत पाच गुण टिपण्यात यश बाहेर पलटी मारण्याचं आणि ट्रॅक हाय टायमिंग झाला अजूनही मंडळ संरक्षण करताना दिसतोय बाद साडेपाच मिनिटं तिसरी तुकडी संरक्षणार्थ आतमध्ये दुसऱ्या तुकडीतलाही एक गडी लवकर मारू शकले मात्र मंडल यांनी खूप सुंदररित्या बॅटिंग करून थोडंफार पुण्याच्या घसरगुंडीला आवरलं तिसरी तुकडी आता संरक्षण करते 6 मिनिटं होऊन गेलेली आहेत आणि 3 मिनिटं बाकी आहेत 3 मिनिटांमध्ये उपनगरला 5 गुणांची आवश्यकता आहे जिंकायला तिसरी तुकडी संरक्षण करते आणि स्वतःला वाचायला यश सुंदररित्या जडमिनला बाहेर काढलं आणि अशा तऱ्हेने 8 गुण टिपलेले 7 मिनिटांमध्ये 8 गडी मारलेले आहेत सात मिनिटं झालेले आहेत 8 गुण टिपलेले आहेत 9वा गडी संरक्षण करतोय उपनगरला हा 9वा गडीच नाही तर पहिल्या तुकडीतील अजून 2 गडी त्यांना टिपायचे आहेत जिंकायचं असेल तर 7.5 मिनिटं होत आली आहेत आणि हा 9वा गडी अजूनही संरक्षण करताना दिसतोय अत्यंत धारदार आक्रमण आणि तेवढ्या ताकदीने संरक्षक आपलं गडी वाचवताना आपला जीव वाचवताना दिसतोय शुभम खूप सुंदररित्या त्यांनी पण संरक्षण केलं असं म्हणता येईल 9वा गडी आहे आणि त्यामुळे मिनिटाच्या वर यांनी संरक्षण केलं आहे खऱ्या अर्थाने आणि पुण्याकडे सामना जिंकवण्यामध्ये खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर याची संरक्षण ही जबाबदार असेल असं मी म्हणेन आणि अशा तऱ्हेने 9वा गडी हा संरक्षण करतोय अजूनही तोच खेळतोय आणि अशा तऱ्हेने बाद मात्र सामना अगदी हातात आणून दिलेला आहे आता इक्वल करण्याकरता आणि विकेट दिली आहे त्यामुळे सामना इक्वल आणि अशा तऱ्हेने सामना संपला त्यावेळेला हा इक्वल गुणावरती थांबलेला आहे